यवतमाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भोसा बायपास रोडवरील काही इसम रॉयल स्लीपर कोच ट्रॅव्हल्स क्रमांक MH 31 CB 9861 गाडीच्या डिक्कीमध्ये देशी दारू वर्धा जिल्ह्यात घेऊन जाणार असल्याचे कळले. या गोपनीय माहितीवरून पंचासमक्ष पोलिसांनी भोसा बायपास रोडवर रॉयल स्लीपर कोच ट्रॅव्हल्स क्रमांक MH 31 CB 9861 ची तपासणी केली असता या ट्रॅव्हल्स मधील दोन इसमापैकी एक इसम येथून पळून गेला व दुसऱ्या इसमास पोलिसांनी पकडले व त्याची विचारपूस केली. त्याने आपले नाव कपिल अरुणराव गजबिये, वय 27, राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे सांगितले व माहितीप्रमाणे ट्रॅव्हल्सची झडती घेतली असता सदर ट्रॅव्हल्समध्ये 14 पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये देशी दारूने भरलेल्या प्रत्येकी 90 ml 4,800 शिशा असा एकूण किंमत 1,24,800 रुपयांचा माल मिळवून आला व सदर देशी दारूबाबत व मोक्यावरून पडून गेलेल्या इसामाबाबत कपिल गजबिये यास पंचासमक्ष विचारपूस केली असता त्याने सदर दारू ही शासनाने दारूबंदी केलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले व घटनास्थळावरून पसार झालेला त्याचा मित्र ट्रॅव्हल्सचा चालक शिवाजी दिनकर देवकते, वय 38, राहणार चिखली, जिल्हा बुलढाणा, हल्ली मुक्काम जामकर नगर यवतमाळ असे सांगितले व सदर दारू वाहतूक करणाऱ्यास उपयोगात आणलेली एक लाल रंगाची रॉयल स्लीपर कोच ट्रॅव्हल्स MH 31 CB 9861 किंमत 15 लाख असा एकूण 16,24,800 रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केला व अवधूतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद साजिद, अजय डोळे, सहाय्यक पोलीस फौजदार अजय ढोले, वासू साठवणे, योगेश डगमवार, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाड यांनी पार पाडली. ही माहिती यवतमाळ येथून शाकीर अहमद यांनी दिली.